जळगाव जामोद तालुक्यातील गेल्या 2 वर्षापासून दादुलगाव पुनर्वसनाच्या नवीन जागेसाठी ग्रामस्थांनी अनेकदा निवेदने देऊनही त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही। या उलट ग्रामस्थांना मंजूर नसलेली गावठाणची जागा जिल्हा पुनर्वसन समितीच्या बैठकीमध्ये मंजूर केली व पुढील कारवाई सुद्धा करण्यात आली। ग्रामसभेचा ठराव आणि ग्रामस्थांना विचारात न घेता संबंधित विभागाने मनमानी कारभार चालवलेला असल्याने त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। ग्रामस्थांनी अनेकदा संबंधित विभागाला निवेदने देऊनही त्यांच्या निवेदनाची साधी दखलही घेतली नाही, त्यामुळे ग्रामस्थ तहसील कार्यालय जळगाव समोर दिनांक 6 जानेवारी पासून उपोषणाला बसलेले होते। आज दिनांक 7 जानेवारीला आश्वासन मिळाल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली। मौजे दादुलगाव ही जिगाव प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रात येत आहे, त्यामुळे मौजे दादुलगावचे पुनर्वसन पिंपळगाव काळे येथील शिवारात करण्याचे निश्चित करण्यात आले होते, परंतु आज रोजी समस्त गावकऱ्यांचा पिंपळगाव काळे शिवारात पुनर्वसन करण्यास विरोध आहे असे निदर्शनास येत आहे। त्यामुळे मौजे दादुलगावचे पुनर्वसन दिनांक 19 जानेवारी 2019 रोजी ग्रामसभेने केलेल्या ठरावानुसार करण्यात येईल असे दिनांक 7 जानेवारीला कार्यकारी अभियंता जिगाव प्रकल्प पुनर्वसन विभाग यांनी लेखी आश्वासित केले। तरी आपण सदर उपोषण मागे घ्यावे असे नमूद असल्याने उपोषण मागे घेण्यात आले। आज उपोषण दुसरा दिवस आहे, तरी याच्यात ते मार्ग निघेल असं वाटते का? नेमकं तुमच्या मागण्या काय? उपोषणाचा आमचा हेतू हा होता किंवा आमच्या गावाची जे गावठाणची जागा निश्चित केलेली होती, हा तिथे ठराव दिलेला होता त्यानुसार करण्यात यावं यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहे। आणि आमची तेच मागणी आहे की आमच्या इच्छेनुसार गावकऱ्यांच्या सगळ्या दादुलगावच्या गावकऱ्यांच्या इच्छेनुसार आमचं पुनर्वसन करण्यात यावं, त्यासाठी सर जे ग्रामस्थाची मागणी आहे की ग्रामसभेने जो नवीन ठराव घेतलेला आहे त्यानुसार आम्हाला गावठाणा म्हणून मंजुरी द्यावी, तर यांची मागणी मान्य होईल का? आपलं मोजे दादुलगाव हे आपल्या जिगाव प्रकल्पाच्या बुडी क्षेत्रामध्ये जात आहे, त्यामुळे सदर गावाचे पुनर्वसन आपल्याला करणे अनिवार्य आहे। त्या अनुषंगाने दादुलगाव ग्रामसभेने जो पहिला ठराव दिला होता तो पिंपळगाव काळे शहरामध्ये दिला होता, पण आज रोजी सदर समस्त गावकरी यांना पिंपळगाव शहरामध्ये त्यांचं पुनर्वसन नको आहे। त्यांनी जो 19/1/2019 रोजी जो ठराव दिलेला आहे खानवी ते पिंपळगाव काळे रस्त्यावर, त्यानुसार त्यांना पुनर्वसन त्यांचं त्या ठिकाणी करून पाहिजे त्यांना, तर त्या अनुषंगाने आमच्या जिगाव प्रकल्प विभागामार्फत त्यांना आम्ही असं आश्वासित करतो की त्यांचं जे पुनर्वसन आहे त्यांच्या मागणीप्रमाणे खांडी ते पिंपळगाव काळे रस्त्यावर आम्ही करून देऊ। तर या प्रकारच्या ठरावाला मंजुरात गेला तर किती वेळ लागेल, कालावधी लागेल याला? आम्हाला पहिलं पूर्ण जो भूसंपादनाची जी कारवाई आहे त्यानुसार जो वेळ लागते तो त्याला लागेल। तरी सर अंदाजे किती कालावधी लागेल? अंदाजे कालावधी तर त्याला 2-3 महिने लागू शकतात। तरी अगोदर या प्रकारचे काही निवेदन वगैरे दिलेले आहे परंतु अजून त्याचा पाठपुरा झाला नाही, तर आज तुम्ही त्या प्रकारे लेखी आश्वासन देता खरंच एक त्यांना शाश्वत करता का खरंच होईल असं? हो, त्यांना आम्ही लेखी आश्वासन देऊन त्यांना आश्वासित करत आहे त्याप्रमाणे त्यांना पुनर्वसन करण्यात येईल म्हणून।